महाराष्ट्रात एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात ही नारळ फोडून किंवा जागरण गोंधळानं होते. या आठवड्यात सुरू झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची देखील अशी सुरुवात झाली आहे. फक्त अधिवेशनात गोंधळी मंडळींची जागा मंत्री आमदारांनी घेतली होती. महाराष्ट्रात सध्या अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, हे प्रश्न शेतीतल्या विजेचे आहेत, जनता त्रस्त आहे आणि नेते मंडळींचं मात्र राजकारण सुरू आहे. पाहूयात. राज्य विधानमंडळाच्या 2022 या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपण सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद आहे. आणि अधिवेशनाची सुरुवातच अपेक्षेप्रमाणेच झाली. नुसता गोंधळ. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा गेले 70 वर्षापासून धगधगत राहिलेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ विरुद्ध संघर्ष एसटी कामगार संघटना. कोरोनामुळे या आधीची अधिवेशन 2-4 दिवसातच आटोपली होती. त्या तुलनेत हे अधिवेशन तब्बल 20 दिवसांहून अधिक दिवस चालणार आहे. लोकांचे तर अनंत प्रश्न आहेत, पण त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे वाढत चाललेल्या उसाचा. उसाचा आता वाढ व्हायला लागले. शेतकरी पैशी पाणी असून देताही नाही, कारण लाईटीचं लोड शेडिंग व्हायला लागलेलं आहे. शेतकरी आणि जायचं कोणाकडे, शासनाकडे बी काय, हा शासन बी हातवारी करायला लागले. हे अधिवेशन अर्थसंकल्पीय, राज्याच्या अर्थचक्राचा रुतलेला गाडा गतिमान करण्यासाठीच आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे काही घडलं त्याकडे पाहता पुढील महिनाभर चालणाऱ्या अधिवेशनाची एक प्रकारे दिशा निश्चिती झाली आहे. राज्यातला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे अपुऱ्या वीज पुरवठ्याचा. मिशी वीज कसं आहे माहिती का साहेब, रातच्या लाईट एक तर म्हणजे रात्री 12-1 वाजता लाईट येते आणि त्यात त्यात फ्यूज गेला तर कोण लक्ष देणार नाही आहे. पुन्हा शेतकऱ्यांना उठायचं, रातच्या जायचं, डीपीतनं फ्यूज टाकायचा, रात्रभर दार धरायचं, पुन्हा इथू काटायचं आहे साहेब, नाग आहे, साप, अशा प्रकारे शेतकऱ्याला अडचण आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत आहेत. नवाबांच्या राजीनाम्यासाठी विरोधक जोर लावतील असं दिसतंय. तरीही राज्यातला आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा. आम्ही SP साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी काही थोडं आम्हाला आश्वासन दिली होती की या हायवेला 1-3 पोलीस चौक्या आम्ही करतोय, नंतर सायरनची व्यवस्था करतोय आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या ठिकाणी रात्रीची आम्ही टेहाळणी करण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं. जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना जनतेचे प्रश्न माहीत नाही असं नाही. महाराष्ट्रात खरं तर प्रश्नांची लढ आहे लढ. शिक्षक भरती घोटाळा, रखडलेली नोकर भरती, कोरोना काळातला अमाप भ्रष्टाचार, कोरोनामुळे अनाथ झालेली कुटुंब, विधवा एक ना अनेक. BJP ज्या दिवसपासूनचं पहाटेचं सरकार पडलं त्याच्यानंतर सत्तेच्या बाहेर गेले, त्या दिवसपासूनचं राज्यातल्या जनतेला न्याय मिळू नये आणि म्हणून सभागृहाचा वापर करून, विधानसभेचा वापर करून राजकारण करणं, कुठल्या ना कुठलं कारण पुढं आणून त्याला गोंधळामध्ये या सगळ्या व्यवस्था निर्माण करणं हा भाजपने चालवलेला एक आपल्याला हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आम्ही पूर्णतः सभागृहात चर्चा करण्याच्याच भूमिकेत आहोत. आम्ही तसं घोषित केलं आहे. सत्ताधारी राज्यपालांचा ज्या पद्धतीने अपमान केला, राज्यपालाच्या अभिभाषणात अडचणी आणली, याचा अर्थ सत्ताधारांना सभागृहाबद्दल गांभीर्य आहे का हा प्रश्न निर्माण होतोय. विधिमंडळात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून काही होत नाही असा सर्वपक्षीय गैरसमज झालेला दिसतोय. त्यामुळे ज्या गोंधळाची जनतेच्या लेखी किंमत नाही तसे गोंधळ विधिमंडळात पाहायला मिळत आहे. आगामी आठवड्यात तरी हे चित्र बदलेल का? राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.